जामोदीत ही रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 8:30 वाजता गावातील सर्व मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून कमानवेज जवळील ईदगाहवर जाऊन सकाळी 8:30 ते 9:30 दरम्यान पेश इमाम शेख हनीफ शेख रसूल यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण करण्यात आली. यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी रमजान ईदच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. एवढी मुस्लिम बांधवांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन हिंदू मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन घडून आले. रमजान ईद शांततेत पार पाडण्यासाठी जळगाव जामोदचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली API कैलास चौधरी, जामोद पोलीस चौकीचे इन्चार्ज ASI लक्ष्मण गव्हाडे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर बोदडे, शिवदास वसतकार, प्रशांत डांबरे यांच्यासह बुलढाणा येथील पोलीस फोर्ससह जळगाव जामोद पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर मुस्लिम बांधवांच्या वतीने घरोघरी खीर खुर्माचे वाटप करण्यात आले. यामध्ये आठवडी बाजाराजवळील रहिवाशी अब्दुल सईद अब्दुल रहीम उर्फ बबलू भाई यांच्या निवासस्थानी जळगाव जामोद पोलीस स्टेशन API कैलास चौधरी, जामोद पोलीस चौकीचे इन्चार्ज लक्ष्मण गव्हाडे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर बोदडे व इतरही सर्व पोलीस स्टाफ, होमगार्ड व जामोद येथील सामाजिक कार्यकर्ते वसंतराव धुर्डे, ज्येष्ठ पत्रकार नामदेवराव उमाळे, जाबिरुद्दीन हसनुद्दीन, अब्दुल जाबीर, अब्दुल गनी, शेख जमील यांच्यासह इतरही मुस्लिम बांधव हे खीर खुर्माचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते. MC News करिता आकाश उमाळे, जामोद.